जय शिवराय भाऊ, तुमचं स्वागत आहे नील क्रिएशनवर. भाऊ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेक इफेक्टची XML लिंक जी असते ती अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट कशी करायची. भाऊ, काही दिवसापूर्वी आपण शेक इफेक्टवर व्हिडिओ केला होता. शेक इफेक्टची XML लिंक तुम्हाला मी दिली होती. ते इफेक्ट काही जणांना इम्पोर्ट करायला अलाइट मोशनमध्ये प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे आज एक स्पेशल व्हिडिओ आणला आहे शेक इफेक्टची XML फाईल डाउनलोड कशी करायची आणि त्याची फाईल इम्पोर्ट कशी करायची अलाइट मोशनमध्ये. भाऊ, चॅनलवर नवीन आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, मराठी सहकार्य करा. आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर भाऊ, सुरू करूया आजचा हा नवीन व्हिडिओ. भाऊ, सुरुवातीला आपला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे. भाऊ, अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर वरती जे तीन लाईन दिसत त्यावर क्लिक करून घ्यायचे. नंतर इथं अबाउटमध्ये जायचे. भाऊ, त्यानंतर तुमचे जे वर्जन आहे ते चेक करा. 3.20 हे वर्जनमध्येच XML फाईल इम्पोर्ट होते. हे वर्जन तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये अलाइट मोशनची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते वर्जन डाउनलोड करा. भाऊ, मी आता तुम्हाला सांगत आहे शेक इफेक्टची XML लिंक कशी डाउनलोड करायची. त्यासाठी आपल्याला यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावे लागेल. भाऊ, त्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जायचे. त्यानंतर पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यायचे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला XML फाईल डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्रोम ब्राउझरमधून तुमची ती लिंक रिडायरेक्ट होईल ड्राईव्हची. नंतर तुमचे ते डॉक्युमेंट ओपन होऊन जाईल. डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर शेक इफेक्ट XML फाईलचे अशा प्रकारे दिसेल. इथेवरती तीन डॉट दिसत आहे तर तीन डॉटवर क्लिक करून घ्यायचे. नंतर खाली डाउनलोडचं ऑप्शन आहे, त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. तुमची ही शेक इफेक्टची XML फाईल पूर्णपणे डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये यायचे आहे. भाऊ, शेक इफेक्ट XML लिंक डाउनलोड केल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये यायचे. फाईल मॅनेजरमध्ये येऊन डाउनलोडमध्ये यायचे. तिथे तुम्हाला शेक इफेक्ट XML नावाची एक फाईल दिसेल, त्या फाईलवर क्लिक करून घ्यायची. त्यानंतर तुमच्या फोनमधून ती शेअर करून घ्यायची. शेअरच्या ऑप्शनमध्ये जर अलाइट मोशन ॲप येत नसेल तर तुमच्याकडे असलेले अलाइट मोशन ॲप डिलीट करून टाका, ते XML फाईलसाठी सपोर्ट करत नाही. मी जे डिस्क्रिप्शनमध्ये अलाइट मोशन ॲप दिले ते डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे शेअरमध्ये अलाइट मोशन ॲप दिसून जाईल. नंतर इथे अलाइट मोशन ॲपवर क्लिक करून द्यायचे. नंतर तुमची फाईल इम्पोर्ट होऊन जाईल. त्यानंतर भाऊंना आता आपल्याला जायचं आहे अलाइट मोशन ॲपमध्ये. अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे. त्यानंतर इथे प्रोजेक्टचं ऑप्शन दिलं, प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. सर्वात वरती इथे तुमची शेक इफेक्ट XML फाईल आलेली असेल. अशा तऱ्हेने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे शेक इफेक्ट डाउनलोड कसे करायचे आणि त्याची XML फाईल अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट कशी करायची. आजचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला लाईक करायला विसरू नका. आपला चॅनल नवीन आला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, मराठी माणसाला नक्की शेअर करा. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.